हॅलो हॅन नमस्कार मी भास्कर खडबडे माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला पळसब तालुका जिल्हा उस्मानाबाद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आठवी वर्गाच्या इंग्रजी विषयाचं जे पाठ्यपुस्तक आहे या पाठ्यपुस्तकातील जे तिसरे युनिट आहे त्या तिसऱ्या युनिटमधील पहिली कविता थ्री पॉईंट वन वाय या कवितेतील वॉर्मिंग अप हे सेक्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सो आय आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल लास्ट फॉर बेटर अंडरस्टँडिंग अँड आल्सो यूज युअर टेक्स्ट बुक वॉचिंग धिस व्हिडिओ तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहावा आणि हा व्हिडिओ पाहत असताना आपण आपल्या इंग्रजी विषयाचं पाठ्यपुस्तकसुद्धा आपण आपल्यासोबत ठेवावं आपण तुमच्या पुस्तकामध्ये पाणी क्रमांक पंचावन हे सेक्शन पाहू शकता आपली जी कविता आहे थ्री पॉईंट वन व्हाय तर व्हाय म्हणजे काय का तर या कवितेतील जो पहिला भाग आहे किंवा पहिलं सेक्शन आहे वॉर्मिंग द सेक्शन तर या वॉर्मिंग अप सेक्शनच्या अंतर्गत असणारचॅट सेक्शन आता मीन्स मीन्स बाय तर क्वेश्चनिंग अँड आन्सरिंग चिटचॅट म्हणजे संवाद साधणे आपण संवाद कसा साधतो एकजण प्रश्न विचारतो आणि दुसरं दुसरा, दुसरा व्यक्ती त्या प्रश्नाचं उत्तर देतो किंवा संवाद म्हणजे काय तर माहिती विचारणे आणि माहिती सांगणे तर मग माहिती विचारण्यासाठी आपण प्रश्नाचा किंवा माहिती विचारण्यासाठी आपण जी वाक्य उपयोगात आणतो त्या वाक्याला आपण प्रश्नार्थ वाक्य म्हणतो आणि मग आपण जी माहिती सांगतो म्हणजेच काय करतो तर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो जेवण केलास का हा प्रश्न आहे तर हो हे त्याचं उत्तर झालं समजा किंवा नाही हे त्याचं उत्तर झालं तशाच पद्धतीनं सेक्शन सेक्शनमध्ये या ठिकाणी देअर आर सम क्वेश्चन्स टू अरोज युअर प्रिव्हियस नॉलेज रिलेटेड टू दिस चॅप्टर ऑर द टायटल ऑफ द लेसन पाठाचं जे शीर्षक आहे किंवा पाठामध्ये जो विषय आहे त्या विषयाशी संबंधित आपल्या म्हणजेच विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी या ठिकाणी काही प्रश्न विचारले जातात की ज्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी देणं अपेक्षित असतं की जेणेकरून विद्यार्थी त्या विषयाकडं किंवा त्या पाठामध्ये जो विषय आहे त्या विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांचं ज्ञान या ठिकाणी पूर्वज्ञान जागृत करण्याचं काम केलं जातं तर या ठिकाणी काही प्रश्न आहेत तर चिटचाट मध्ये जो पहिला प्रश्न आहे तो व्हाय डू वी आस्क क्वेश्चन्स डू आस्क क्वेश्चन्स आता व्हाय म्हणजे काय का आस्क म्हणजे विचारणे आणि क्वेश्चन म्हणजे काय प्रश्न आपण प्रश्न काय विचारतो तुम्हाला काय वाटतं आपण का प्रश्न विचारतो आपल्याला काहीतरी माहिती करून घ्यायची असते आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं असतं आपली काहीतरी जिज्ञासा असते म्हणून आपण काय करत असतो प्रश्न विचारत असतो आस्किंग क्वेश्चन इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ लर्निंग आस्किंग क्वेश्चन इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ लर्निंग शिकण्याचं सर्वात साध आणि सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे प्रश्न विचार प्रश्न विचारल्यानंतर किंवा आपल्याला जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहीत होतात म्हणजेच काय तर आपण नवीन ज्ञान ग्रहण करत असतो इट डेव्हलप्स द क्युरियासिटी अँड आस्क क्वेश्चन टू गेट इन्फॉर्मेशन अँड गेन नॉलेज क्युरिओसिटी क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा प्रश्न विचारल्यामुळे काय होतं किंवा प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर काय होतं इट डेव्हलप द क्युरियासिटी तर तुमची जिज्ञासा वाढण्यास प्रश्नामुळे मदत होते अँड सो विस्केशन्स टू गेट इन्फॉर्मेशन अँड गेन नॉलेज इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि नॉलेज म्हणजे ज्ञान गेन म्हणजे प्राप्त कर आणि माहिती मिळवण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपण प्रश्न विचारत असतो सो डू वी आस्क क्वेश्चन्स तर आपण प्रश्न का विचारतो मग किंवा आपण काय विचारले पाहिजे फॉर सिम्पलेस्ट अँड इफेक्टिव्ह लर्निंग थ्रू द क्वेश्चनिंग प्रश्नाच्या माध्यमातून आपण सहज आणि प्रभावीपणे शिकू शकतो त्यासोबतच हो आपली जिज्ञासा यामुळे जागृत होते आपल्याला प्रश्नांच्या माध्यमातून माहिती आणि ज्ञान सुद्धा प्राप्त होत द सेकंड क्वेश्चन इज डू वी गेट अँसर्स टू ऑल क्वेश्चन्स आपण जे प्रश्न विचारतो किंवा आपल्याला जे प्रश्न पडतात विद्यार्थी म्हणून किंवा मोठ्या व्यक्ती म्हणून मग त्या सर्वच प्रश्नांची उत्तर आपल्याला प्राप्त होतात का तर याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला नाही सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला प्राप्त होत नाहीत परंतु मोस्ट ऑफ द टाइम वी गेट अन्सर्स टू ऑल क्वे प्रश्नांची उत्तर आपल्याला प्राप्त होतात बट समटाईम्स वी डू नॉट गेट अन अन्सर इफ आर क्वेश्चन इज कन्फ्युजिंग डिफिकल्ट ऑर इन लॉजिकल परंतु काही वेळेस जर आपला प्रश्न संभ्रमावस्था निर्माण करणार असेल कन्फ्युजिंग डिफिकल्ट असेल अवघड असेल ऑर इन लॉजिकल किंवा अतार्किक असेल तर अशा वेळेस अशा प्रसंगामध्ये आपणाला आपल्या प्रश्नांची उत्तरं सापडणार नाही क्वेश्चन नंबर आर क्वेश्चन्स इन म्हणजे काय तर उपयोगी असणे हाऊ आर क्वेश्चन्स युजफुल इन आवर लाईफ आपल्या जीवनामध्ये प्रश्न कसे उपयोगी पडतात किंवा आपल्याला प्रश्नांचा काय उपयोग होतो इट हेल्प्स असेटिंग इन टू द हॅबिट ऑफ सेल्फ रिफ्लेक्शन सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे थोडंसं स्वतःमध्ये डोकावणं किंवा स्वप्रतिबिंब पाहणं स्वप्रतिबिंब किंवा स्वतःमध्ये डोकवणं म्हणजे काय की इट हेल्प अस गेटिंग इन टू द हॅबिट ऑफ सेल्फ रिफ्लेक्शन हॅबिट म्हणजे सवय तर आपणाला थोडंसं सारासार विचार करण्याची सवय या प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळं लागते किंवा आपण थोडंसं विचारी बनतो आपण थोडं अंतर्मुख होण्यास आपण यामुळं मदत होते इट हेल्प्स टू गेन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज त्यासोबतच गेन म्हणजे प्राप्त करणे टू गेट गेन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज आपणाला माहिती आणि ज्ञान प्राप्त करण्यामध्ये सुद्धा या प्रश्नांचा उपयोग होतो इट ऑल्सो हेल्प्स अस टू मेक सम ओन स्पीक अँड स्टार्ट कन्वर्सेशन सो दे आर इम्पॉर्टंट टू गेन नॉलेज अँड ऑल्सो स्टार्ट कम्युनिकेशन विथ अदर्स आपणाला इतरांसोबत संवाद सुरू करण्यामध्ये सुद्धा प्रश्नांची मदत होते त्यामुळं माहिती मिळवणे ज्ञान मिळवणे अंतर्मुख होणे आणि यासोबतच संवाद साधण्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्नांचा उपयोग होतो नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स थिंक म्हणजे विचार करणे आणि क्रिटिकली थिंक क्रिटिकली म्हणजे थोडंसं चिकित्सक पद्धतीने विचार करणे आता चिकित्सक पद्धतीने विचार करणे म्हणजे काय तर थोडासा सारासार विचार कर एखादी घटना घडली त्या घटनेची कारण काय असेल ती घटना कशामुळं घडली असेल ती घटना घडली त्यासाठी कारणीभूत होत असणारे घटक कोणकोणते असतील घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम काय होते असा भाव युक्त किंवा सारासार किंवा तार्किक विचार करणं म्हणजेच थिंक क्रिटिकली मग या ठिकाणी डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन विदाउट म्हणजे शिवाय तर प्रश्नांच्या शिवाय आपण तार्किकपणे विचार करू शकतो का किंवा सारा सारासार विचार करू शकतो का द अँसर इज नो तर त्याचं उत्तर आहे नाही विदाउट क्वेश्चन वी कॅनॉट थिंक क्रिटिकली प्रश्नाशिवाय आपण सारासारपणे विचार करू शकत नाही इफ समवन पुट्स क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस वी स्टार्ट थिंकिंग क्रिटिकली बिफोर अँसरिंग एखादा ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारतो तो प्रश्न विचारल्याबरोबर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर आपण थोडंसं चिकित्सक पद्धतीने विचार करायला सुरुवात करतो थिंक क्रिटिकली अनलेस ए क्वेश्चन जोपर्यंत अनलेस अँड अंटील म्हणजे जोपर्यंत आपल्याला प्रश्न विचारले जाणार नाही तोपर्यंत आपण क्रिटिकली विचार करू शकत नाही इट मीन्स इफ वी वॉन्ट टू थिंक क्रिटिकली वी नीड क्वेश्चन्स आपण जर चिकित्सक पद्धतीने विचार करायचा असेल तर आपणाला प्रश्नांची आवश्यकता आहे विच फाइव डब्ल्यू एच वर्ड टू फ्रेम क्वेश्चन इज विच फाइव डब्ल्यू एच वर्ड्स आता डब्ल्यू एच वर्ड्स म्हणजे काय तर डब्ल्यू एच वर्ड्स लाच इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन असं म्हटलं जात इंट्रोगेटिव्ह प्रोनान म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सुरुनाम म्हणजे काय तर ज्या शब्दांचा उपयोग डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये किंवा प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून केला जातो प्रश्न विचारण्यासाठी त्या शब्दांना प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हटलं जातं द वर्ड्स ऑर द प्रोनाउन्स विच टू आस ऑर द वर्ड्स ऑर प्रनाऊन्स ऑर इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन विच आर यूज इन इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस टू आस क्वेश्चन्स प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी ज्या प्रश्नार्थक सोनावांचा उपयोग या ठिकाणी केला के जातो त्यालाच आपण डब्ल्यू एच वर्ड्स असं म्हणतो कारण जे इंटरॉगेटिव्ह प्रोणाऊन्स आहेत त्यापैकी जास्तीत जास्त शब्द हे डब्ल्यू एच न सुरू होतात म्हणून त्याला डब्ल्यू एच वर्ड असं सुद्धा म्हटलं जातं डब्ल्यू एच वर्ड्स लाईक वॉट वे वेन वाय अँड हाऊ आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स तर या शब्दांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो आता मेनी वाय क्वेश्चन्स ऑफ युअर चाइल्डहुड मस्ट हॅव बीन अँसर्ड चायल्थूड बाय ना चाइल्डहुड चाइल्ड म्हणजे मूल चाइल्डहुड म्हणजे बालपण तर तुम्ही लहान असताना तुमच्या बालपणामध्ये तुम्हाला अनेक का असे प्रश्न पडले असतील हे असंच का होतं ते तसंच का होतं आपण पाहता लहान मुलं खूप प्रश्न विचारत असतात किंवा लहान मुलांना सतत नवनवीन प्रश्न या ठिकाणी पडत असतात तसेच तुम्हाला सुद्धा लहान असताना अनेक प्रश्न पडले असतील आणि आता तुम्ही आठवीला आल्यानंतर तुम्हाला लहान वयात पडलेल्या अनेक प्रश्नांपैकी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता मिळालेली असतील मेनी वाय क्वेश्चन्स ऑफ युअर चाईल्डहूड मस्ट हॅव बीन अँसर्ड बाय नाव यट यू मे टू नो द ऑफ मेनी तरी सुद्धा यट म्हणजे तरी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत झाली असली तरी सुद्धा अजूनही अशी काही प्रश्न असतील की ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला जाणून घ्यायची असतील किंवा काही व्हाय म्हणजे का असे प्रश्न असतील ऑफ मेनी हे का घडत राईट डाऊन क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिझन कॉज तर तर्कावर आधारित किंवा कारण मीमांसेवर आधारित असणारी काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहून काढायची फॉर एक्झाम्पलसाठी मी या ठिकाणी काही प्रश्न लिहिलेले आहेत वाय डू पेगविन्स लिव्ह ओन्ली इन पोलर रिजन पोलर रिजन म्हणजे काय ध्रुवीय प्रदेश मग जे पेग्वीन हा जो पक्षी आहे किंवा पेगविन हा जो दिस इज अ कांड ऑफ अनिमल विच लिव्ह इन अ पोलर रिजन इन आयसी लॅट बर्फाळ प्रदेशामध्ये ध्रुवीय प्रदेशामध्ये आढळणारा किंवा आढळणारी ही प्रजाती आहे पेगविन तर पेगविन हा पोलर रिजन मध्येच का आढळून येत तो आपल्याकडे का आढळून येत नाही अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी वाय डू वी स्टडी इंग्लिश आपण इंग्रजीचा अभ्यास का करतो इंग्रजीचा अभ्यास नाही केला तर काय होईल किंवा इंग्रजीचा अभ्यास आप आपण केलाच पाहिजे का केला पाहिजे तर कसा केला पाहिजे किंवा का केला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन इज वाय वाईल्ड अॅनिमल्स लिव्ह इन द फॉरेस्ट नॉट इन आवर होम जे जंगली प्राणी आहेत हिंसर प्राणी आहेत ते अरण्यामध्येच का राहतात आपल्यासोबत आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरी का राहू शकत नाही पुढचा प्रश्न आहे वायज इज आर नो आईस इन डेझर्ट आता डेझर्ट डेझर्ट म्हणजे काय वाळवंट तर वाळवंटामध्ये काय असतं मग वाळू असते प्रश्न काय आहे वाय इज आर नो आईस इन डेझर्ट तर वाळवंटामध्ये किंवा वैराण प्रदेशामध्ये दुष्काळी भागामध्ये बर्फ का नसतो नेक्स्ट क्वेश्चन इज वाय डज द सन राईज इन द ईस्ट सूर्य दररोज उगवतो मग तो पूर्वेलाच का उगवतो तो इतर दिशांना का उगवत नसेल द द नेक्स्ट क्वेश्चन इज ऑइल फ्लोट्स ऑन वॉटर फ्लोट म्हणजे तरंगण ऑइल म्हणजे तेल वाय डस द ऑइल फ्लोट्स ऑन द वॉटर तर तेल हे पाण्यावरच का तरंगत पाणी का तेलावर तरंगत तेलच का पाण्यावर तरंगतं दे द कॉझेस ऑर द रिझन्स फॉर इच अँड एव्हरी वाय क्वेश्चन या प्रत्येक प्रश्नाचे कारण आहे की हे असंच काय घडतं तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर या ठिकाणी दुसरी ऍक्टिव्हिटी आहे इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन्स इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कम्प्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड अ गिव्हन इन द ब्रॅकेट इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कम्प्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड अँसर गिव्हन इन द ब्रॅकेट या ठिकाणी खाली काही प्रश्न दिलेले आहेत तर त्या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम आपल्याला इन्सर्ट करायचे म्हणजे ते योग्य ठिकाणी योग्य शब्द आपल्याला भरायचा की जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर ब्रॅकेटमध्ये म्हणजे कंसामध्ये दिलेलं ए अशा पद्धतीने तर या ठिकाणी इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन्स कोणते दिलेले आहेत किंवा डब्ल्यूच वर्ड्स कोणते दिलेले आहेत तर हाऊ एच ओ डब्ल्यू हाऊ म्हणजे कसं डब्ल्यू एच ई -e एन व्हॅन व्हॅन म्हणजे केव्हा डब्ल्यू एच ई -E आर ई -E. वेअर वेअर म्हणजे कोठे डब्ल्यू एच ए टी वॉट वॉट म्हणजे काय डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण डब्ल्यू एच ओ ई हूज म्हणजे कोण आला डब्ल्यू एच आय सी एच विच म्हणजे कोणते आणि डब्ल्यू एच वाय वाय म्हणजे का तर असे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्या खाली पेज नंबर फिफ्टी फायव्हवर या ठिकाणी आठ वाक्य दिलेले आहेत आणि या ठिकाणी आठ शब्द आहेत तर प्रत्येक प्रश्नासाठी एक शब्द आहे तो आपल्याला प्रॉपर चूज करायचा आहे तर फर्स्ट वन इज मी या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी फिलअप केलेला आहे भरलेला आहे आणि जो शब्द उत्तराचा किंवा रिकाम्या जागी भरलेला आहे तो शब्द या मी या ठिकाणी या पिपटीमध्ये बोल्ड अक्षरामध्ये आणि अंडरलाईन करून दाखवलेला आहे तर वाचत असताना अगोदर मी शब्दाशिवाय वाचेल आणि नंतर मग त्या उत्तरासह वाचेल तर पहिलं वाक्य आहे डॅश डॅश इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आता कॅपिटल म्हणजे काय तर राजधानी तर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर या ठिकाणी प्रॉपर वर्ड कोणता भरतो तो बसतो तर वॉट वॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे उत्तर काय आहे मुंबई दुसरा प्रश्न आहे डॅश डॅश इज युअर स्कूल लोकेट डॅश डॅश इज युअर स्कूल लोकेटेड तर या ठिकाणी योग्य बसणारा शब्द कोणता आहे तर वेअर डब्ल्यू एच ई ई वेअर म्हणजे कोठे वेर इज युअर स्कूल लोकेटेड म्हणजे तुमची शाळा कुठं बसलेली आहे किंवा तुमची शाळा कुठं आहे तर उत्तर काय आहे ऑन एस बी रोडबी रोडवर आमची शाळा आहे तर नेक्स्ट क्वेश्चन इज डॅश डॅश इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन तुमची परीक्षा कधी सुरू होणार आहे तर याच्यासाठीचा शब्द आहे व्हेन एन व्हॅन म्हणजे वेन इज युअर एक्झामिनेशन गोईंग टू बिगिन तुमची परीक्षा कधी सुरू होणार आहे नेक्स्ट नेक्स्ट तर सोमवार क्वेश्चन इज डॅश डॅश डज द ओल्ड मॅन वॉक तर या ठिकाणी बसणारा शब्द आहे हाऊ हाऊ म्हणजे काय कसा तर क्रिया कशी घडली हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक तो वृद्ध व्यक्ती किंवा वृद्ध ग्रहस्थ कशा पद्धतीने चालतो उत्तर आहे स्लोली नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर फाय विच कलर डॅश डॅश कलर इज युअर फेवरेट फेवरेट म्हणजे आवडता तुमचा आवडता रंग कोणता तर या ठिकाणी बसणारा शब्द आहे विच विच कलर इज युअर फेवरेट किंवा विच इज युअर फेवरेट कलर दोन्ही पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो तुमचा आवडता रंग कोणता किंवा कोणता रंग तुम्हाला आवडतो तर या ठिकाणी उत्तर आहे ब्ल्यू नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स डॅश डॅश टीचेस यू इंग्लिश आणि ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे मिसेस अश्विनी पाटील तर या ठिकाणी व्यक्तीविषयी माहिती आहे तर या ठिकाणी जो डब्ल्यू एच वर्ड आहे तो हू तर हू इज किंवा हू टीचेस यू इंग्लिश तुम्हाला इंग्रजी कोण शिकवत तर उत्तर काय आहे मिसेस अश्विनी पाटील नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश आर यू लेट टू स्कूल तर या ठिकाणी बसणारा जो शब्द आहे तो वाय डब्ल्यू एच वाय वाय तर क्रिया कोणती आहे तो उशीर आलेला आहे तर त्याचं कारण या ठिकाणी विचारलेलं आहे वाय आर यू लेट टू स्कूल तुला शाळेला उशीर काय झाला तर ॲन्सर इज माय बायसिकल गॉट पंक्चर ऑन माय वे टू स्कूल शाळेमध्ये येत असताना वाटेमध्ये माझी सायकल पंक्चर झाली बिकॉज ऑफ दॅट आय एम गेटिंग लेट टू स्कूल द लास्ट क्वेश्चन इज हुज पेन तर यू ठिकाणी शेवटच्या वाक्यामध्ये हुज हा शब्द बसतो नेक्स्ट वन इज द रायमिंग पॅटर्न अँड रायमिंग पेयर्स तर यमक योजना आणि यमक असणाऱ्या शब्दांच्या जोड्या तर या कवितेची जी यमक योजना आहे तर ही यमक योजना ए बी सी बी अशा पद्धतीची आहे यमक किंवा रायमिंग पॅटर्न सांगत असताना इंग्रजीची दुसरी जी लिपी आहे किंवा इंग्रजी मूळाक्षरातील जी दुसरी लिपी आहे या लिपीच्या माध्यमातून यमक असणाऱ्या किंवा यमक पॅटर्न किंवा यमक योजना ही दर्शवली जाते या ठिकाणी आता ए बी सी बी म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये या ठिकाणी यमक असणारे शब्द आहेत वी विल सी इन डिटेल वाय वाईल लर्निंग द पोयम इन नेक्स्ट व्हिडिओ अबाउट दिस रॅमिंग पॅटर्न अँड रामिंग वर्ड्स आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये या कवितेचा अभ्यास करत असताना रायमिंग पॅटर्न आणि रॅमिंग वर्ड्सबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करूया परंतु तोपर्यंत जर तुम्ही तुमच्या पुस्तकातील पेज नंबर फिफ्टी सिक्स आणि फिफ्टी सेवन पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की या कवितेमध्ये जे कडवे आहेत त्यापैकी जर आपण पहिलं कडवं विचारात घेतलं म्हणजे फर्स्ट टांजा तर या पहिल्या कडव्यामध्ये चार ओळी आहेत तर या चार ओळीतील दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द वाय आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द बाय वाय आणि बाय याच्यामध्ये यमक असलेलं आपल्याला दिसून येतं mm -hmm. तर दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये यमक असल्यामुळं तर पहिल्या ओळीला ए नंबर दुसऱ्या ओळीला बी तिसऱ्या ओळीला सी आणि चौथी ओळ ही दुसऱ्या ओळीशी यम यमक साते म्हणून दुसऱ्या ओळीचाच क्रमांक बी म्हणून या ठिकाणी रॅमिंग पॅटर्न जो आहे तो ए बी सी बी आहे तर प्रत्येक फर्स्ट टांझामध्ये जो पॅटर्न असतो तोच शक्यतो उर्वरित पॅटर्न किंवा उर्वरित स्टांझामध्ये सुद्धा तोच रॅमिंग पॅटर्न असतो या ठिकाणी रॅमिंग पेयर्स आहेत पूर्ण कवितेमध्ये प्रत्येक कडव्यामध्ये एक रॅमिंग पेयर आहे पेयर म्हणजे जोडी तर रॅमिंग पेयर म्हणजे यमक असणाऱ्या शब्दांची जोडी द व्हाय बाय सिंक ड्रिंक स्काय डाय नोज फ्लोज फ्लाय स्काय स्टोन बोन फ्लायज राईज ट्राय अँड व्हाय तर आपण पाठ्यपुस्तकातील कविता पाहू या कवितेतील यमक असणारे शब्द जे या ठिकाणी दिलेले आहेत ते योग्य आहेत का याची खात्री करून ते आपल्या वहीमध्ये लिहून काढावेत सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद मित्रांनो आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कळवायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ पाहत असताना समजण्यामध्ये काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कळवू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करावा आपण लवकरच या कवितेचा जो दुसरा भाग आहे ज्या भागामध्ये आपण ही कविता सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत okay. कॉम्प्रिहेन्शन ऑफ पोयम कवितेचं आकलन पाठ सेकंड या पाठामध्ये आपण किंवा या भागामध्ये आपण लवकरच भेटूया तोपर्यंत